मस्त आहे ही जागा, तुम्ही बघू शकता. असे रॉक आहे, विघ्नेश इथे खूप सारे फोटोज काढणार आहे माझे. आणि आम्ही विचार करतो आहे इथेच आमचा डान्स व्हिडिओ पण शूट करू. आणि आता आम्ही चहा आणि नाश्ता करून घेणार आहे, थोडी भूक लागलेली आहे. नमस्कार, मी समीरा, माझ्यासोबत आहे विघ्नेश. आज आम्ही दिवोका सारखा पार्क दाखवणार आहोत. आता आम्ही दिवोका सारखाला पोहोचलो आहोत. पाटी जो आहे तो दिवोका सारखा पार्क आहे आणि जिथे पाटच्या साईडला ट्रॅम स्टॉप आहे तिथून आम्ही आलेलो आहोत. तर आम्ही आता दिवोका सारखा पार्कची जर्नी स्टार्ट करतो आहे. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि इथे टेम्परेचर 5 डिग्री आहे. खूपच थंड हवा सुटलेली आहे आणि ऊन पण आहे खूप छान आणि खूप मस्त वाटतं. आम्ही स्टार्ट केलेली आहे आमची जर्नी. तर आम्ही आता खाली उतरतो आहे. इथे स्टेप्स आहेत. थोडा डोंगरावर आहे ते पार्क, म्हणजे हा पूर्ण दिवोकासारखा पार्कच आहे. पण आम्ही ती डोंगरावरती एक लोकेशन आहे तिथून खूप छान बॅकग्राऊंड दिसतो. आम्ही तिथे चाललेलो आहोत. आता पाण्याचा आवाज येतो आहे. तिथे समोर डॅम आहे. हे बघ, वरती बघू शकता इथे खूप सुंदर सफेद फुलं आहे. हे स्क्रीनमध्ये असा मोहर दिसतो सगळीकडे आणि ते खूपच सुंदर दिसतं. हे इथे पाण्याचं काहीतरी आहे, काय आहे ते आउटलेट आहे. डॅमचं आउटलेट आहे, ओव्हरफ्लो झालं की तिथून पाणी जातं आणि समोर डॅम आहे. तिथे पण ती पूर्ण झाडं आहे, त्यांना ती सफेद फुलं आहे. तो पूर्ण मोहर फुटला आहे स्प्रिंगमध्ये आणि ते खूप सुंदर दिसत आहेत झाडं. असे पिंक कलरची सुद्धा असतात. पण आता हळूहळू त्याला हिरवी पानं यायला सुरुवात होईल. समोर हा डॅम आहे. आम्ही तिकडे त्या डोंगरावर जाणार आहे. थोडंसं फिरून जावं लागणार आहे तिथे. मग तिथून आम्हाला खूप सुंदर बॅकड्रॉप दिसणार आहे पार्कचा. त्याचा सफेद फुलं आहेत, त्याच्यानंतर हिरवीगार माने येतील त्याला आणि पूर्ण झाड फुलून जाईल पानांनी. आता थोडासा चढण आहे आणि थकायला होत आहे थोडंसं, कारण खूप दिवसांनी आम्ही ट्रेकिंगला आलेलो आहे. मुंबईमध्ये 3-4 वर्षे झाले. 3-4 वर्षे आधी आम्ही ट्रेकिंग करायचो, फोर्ट्सवर जायचो. पण आता बरेच दिवस गेलो नाही आहे त्यामुळे थोडं थकतो आहे. पण ठीक आहे, मज्जा येते आहे. समोर बघा, थोडं चढण आहे. असं चढून आम्ही त्या रस्त्याने असं पूर्ण त्या डोंगरावर जाणार आहोत. पण तिथून खूप सुंदर व्ह्यू आहे. आम्ही फोटोज बघितले होते, व्हिडिओज बघितले होते याचे. फर्स्ट टाईमच आलो आम्ही इथे. जास्त थकायला होत आहे पण ठीक आहे. वारा खूप सुंदर सुटला आहे. ऊन आहे तरी पण खूप मस्त वाटतंय. ही झाडं कापली आहेत त्यांनी. इथली लोक खूपच फिजिकली फिट असतात, रोज इकडे मॉर्निंग वॉकला येतात ते.
इतनी झाडं खूपच सुंदर असतात, कारण त्यांना खूप सुंदर सफेद पिवळी पिंक फुलं आलेली असतात. खाली पण तुम्ही बघू शकता येल्लो कलरची खूप सुंदर फ्लावर्स आहेत. इथे खूप मस्त बसण्यासारखी जागा भेटलेली आहे खूप टाइम नंतर. म्हणजे आम्ही 15 मिनिटच चाललेलो आहे आणि असं वाटतंय की खूप चाललेलो आहे आणि चढलेलो आहे, ॲक्च्युली चाललेलो नाही आहे. आम्ही थोडा वेळ इथे रेस्ट करणार आहे आणि आमचं अजून एक यूट्यूब चॅनल आहे, डान्स चॅनल, त्याच्यासाठी आम्ही इकडे एक डान्स व्हिडिओ शूट करणार आहे. कारण खूप सुंदर बॅकड्रॉप आहे, खूप सुंदर नेचर आहे इथे आणि आम्ही विचार केला होता की एक व्हिडिओ आम्ही आउटडोर शूट करणार आहे आमच्या डान्ससाठी. तर थोड्या वेळाने आम्ही ते शूट करू, थोडा रेस्ट करू, कारण काही घाई नाही आहे. खूप 8:15 वाजलेले आहेत आता, खूप टाईम आहे आमच्याकडे आणि खाऊन पिऊन आलेलो आहे, खायला घेतलेलं आहे ऑलरेडी. मग घरी आम्ही आरामात जाणार आहोत. या थर्मोसमधून आम्ही चहा आणलेला आहे. हा DHLने क्रिसमस गिफ्ट म्हणून दिला आहे विघ्नेशला. यातून आम्ही आता चहा काढतोय. आमचा डान्स व्हिडिओ शूट झालेला आहे, आता आम्ही चहा पिणार आहे. खूप गरमागरम चहा हे इंडियन पेल्यामध्ये आम्ही पिऊन घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता वाफ येते आहे अजून, म्हणजे हा चहा अजूनही थंड नाही गरम आहे. विघ्नेशने बनवला आहे चहा आणि मी अवाकाडो सँडविच. आता आम्ही अवाकाडो सँडविच खातो आहे. नाही होत आहे, चालेल. अवाकाडो सँडविच आता आम्ही खातो आहे हे, आणि हे आम्ही फ्रिक्वेंटली खात असतो ब्रेकफास्टसाठी. याला अवाकाडो सँडविच आम्ही नाव दिलं आहे. याला ही मेक्सिकन रेसिपी आहे आणि याला ग्वाकामोली असंही म्हणतात. याच्यामध्ये अवाकाडो स्मॅश करतो आम्ही आणि त्यात कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर आपली रेड चिली किंवा आम्ही मालवणी मसाला यूज करतो, त्यात मीठ, हळद आणि आपली ग्रीन चिलीसुद्धा आपण यूज करू शकतो आणि थोडंसं लेमन स्क्वीज करून टाकतो, लेमन ज्यूस, आणि ते आम्ही सगळं स्मॅश करतो एकत्र आणि असं ते ब्रेडला लावून आम्ही खातो आणि ते खूपच टेस्टी लागतं. ग्रीन चिली जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही ग्रीन चिली खाल त्याच्यात टाकून, तर ते अजून खूप सुंदर टेस्टी आणि स्पायसी लागतं. आणि हा आमचा फेवरेट ब्रेकफास्ट आहे. थँक्यू. आणि ब्रेडला असं बटर लावून गरम करतो आम्ही. बॅकग्राऊंड आहे तर आता थोडेसे फोटोज पण काढून घेतो आम्ही इथे अपलोड करायला सोशल मीडियावर. केलं आहे थोडी झोपलेलो, थोडीशी डान्स केलेला, थोडंसं खाल्लं पिल्लं, फिरलो, आराम केला, थोडा व्ह्यू बघितला शांत नेचरमध्ये आणि आता थोडंसं खाली उतरतो आहे. तिकडे जाऊन एक समोर अजून फ्लॅट व्ह्यू आहे, ते बघणार आहो आम्ही, बघणार आहोत. आणि थोडीशी फुलं कलेक्ट, फुलांची झाडं गार्डनसाठी कलेक्ट करणार आहे. ते बघा खूप छान व्ह्यू आहे हा. त्या पार्कमध्ये असंच आम्ही आता थोडं वॉक करणार आहोत. खूप रिलॅक्स करून झालेलं आहे, आता थोडं वॉक करणार आहोत. ते पार्क खूप असं म्हणजे थोडे छान व्ह्यूज आहेत इथे आणि थोडं चालण्यासाठी आहे. तिकडे ते काहीतरी आहेत प्राणी, आपण बघू शकतो. काय आहेत ते विघ्नेश? गोट वाटतात. हां ते गोट आहेत वाटतं. नाही पण आम्ही नाही जाणार आहोत त्यांच्याजवळ. ते बघा आम्हाला लांबून बघूनच कळालेले आहे. खूपच सुंदर झाड आहे हे, व्हाईट कलरचं आहे. आता याची मी सगळी सगळी फुलं हळूहळू गळून पडतील आणि त्याच्यानंतर त्याला
खूप छान हिरवी पान पानं आहेत खाली पण दिसतात. हे हात मोठं लावायला आहे ना, माशा आहेत पण छान आहे. हे बघा खूप सुंदर फुलं असतात. ही गजरासारखा झुपका आहे त्याचा, खूप छान आहे वाटतं ते. हे बघा इथे खाली अशी, आता हे ग्रासमध्ये आहे पण अशा याच्या सगळ्या पाखऱ्या गळून पडतात हळूहळू, पण ते खूप छान वाटतं. अशी खूप झाडं आहेत इथे. इथून आम्ही आता खाली उतरतो आहे. समोर बघा खूप अशी लोक जॉगिंग आणि वॉक करतात आहे. डॉगीला घेऊन येतात इथे खूप लोक. आमच्याकडे नाही आहे डॉगी कारण विघ्नेशला खूप आवडतो, पण आम्ही इंडियाला जाणार तेव्हा मग डॉगीला कुठे ठेवून जाणार म्हणून आम्ही अजून डॉगी नाही घेतले. आणि मला नाही आवडत म्हणजे मला भीती वाटते. खूप वारा सुटला आहे इथे, आवाज पण येतो हवेचा. तिथून आलेलो आहे खाली आणि तिथे त्या साईडला एक राऊंड मारलेला आहे आणि तिथे पाठी पण एक राऊंड मारून आम्ही आलेलो आहे. आणि आता आम्ही इथून वरती चढतो आहे, तर बघूया आता इथे काय आहे ते. दोन्ही साईडला कशी सुंदर व्हाईट कलरची फुलं आहेत आणि ही फुलं आता गळतात आहे. आणि खाली बघा ते खूप मस्त त्यांच्या पाखळाच्या पूर्ण रस्त्यावर पसरल्या आहेत. आणि हा खूप सुंदर असा छोटासा रस्ता आहे फुलांच्या मधून चालला आहे आणि तिथून आम्ही चढतो आहे आता वरती. बघू काय आहे वरती. अजून पूर्ण जी वाट आहे ती अशीच आहे, पूर्ण झाडांच्या मधून आहे. सुंदर झाडं असतात इथे खूप. आणि स्प्रिंगमध्ये तर इथे वेदर पण खूप मस्त असतं आणि सगळीकडे खूप कलरफुल झाडं पाहायला मिळतात. खूप सुंदर फुलं पण येतात इथे. इथला विंटर पण खूप मस्त होता, स्नो खूप आवडतो मला. विंटरमध्येच आली मी इथे डिसेंबर एंडला. इथे खाली असं निवांत बसलो आहे. खूप छान वारा सुटला आहे, हलकसं ऊन आहे आणि समोर खूप सुंदर व्ह्यू आहे, तर ते बघत आम्ही बसलेलो आहे. खूपच मस्त आहे इथे. आता खूप सारे शीप आहेत जे मगाशी पण आपण एक दोन बघितले होते. हा जो बोर्ड लावला आहे इथे चेकमध्ये लिहिलं आहे की तुम्ही तुमचे जर डॉग्स किंवा पेट्स कोणी घेऊन येत असाल तर त्यांना ह्या फेन्सपासून लांब ठेवा, कारण ते फेन्स जे आहेत ते इलेक्ट्रिकल फेन्स आहेत. आता आपण समोर जाऊन बघूया ते शीप. त्यांचं लंच टाईम सुरू आहे वाटतं, खात आहेत ते. आता आम्ही खाली उतरत आहोत आणि आलेलो तिथूनच आम्ही खाली उतरतो आहे. आणि तिथून अजून एक रस्ता जातो, तो दुसऱ्या साईडला जातो. दुसरी साईड पार्कची आपण आता एक्सप्लोर करूया. काही लोक आलेले आहेत आता इथे म्हणून मी मास्क घातला आहे. आणि हे तुम्ही बघू शकता हे डॅम मधलं जे पाणी ओव्हरफ्लो होतं ते आहे. ते बघून असं व्हाळाचं जे पाणी असतं गावी तसंच वाटतंय, म्हणून आम्ही थोडं थांबलो हे बघायला. इथे छान वाटतंय आणि समोर पण खूपच डेन्स झाडं आहेत. हा जो रोड जातो तो तिथे एक छोटासा रेस्टॉरंट आहे, तर आम्ही आता तिथे जाणार आहोत. छोटासा वॉटरफॉल आहे तिथे, ते डॅमचं पाणी जे ओव्हरफ्लो होऊन येत आहे. आणि हे तुम्ही बघा इथे खूप सुंदर असे दोन डोंगरांच्या मधून अशी वाट जाते. तिथे थोडा छोटासा एक पूल पण आहे, तर आपण आता त्याच्यावरून जाऊया. फॅमिलीज पण आलेले आहेत लहान बेबीजना घेऊन, डॉगींना फिरवायला आणतात, कोणी वॉकला येतं, जॉगिंगला येतं. आता
क्लाउड्स आलेले आहेत आणि खूपच ड्रीमी एन्व्हायरमेंट झालं आहे. असं झाडांच्या मधून एक वाट आहे जिथून आम्ही चालतो आहे. हे इथे एक शेल्टर आहे, जर पाऊस वगैरे आला जास्त तर इथे थांबू शकतो आणि थोडा वेट करू शकतो. तिथे बसायला सीट्स पण आहेत आतमध्ये. टेबल आहे, तिकडे पाहिजे. हे रेस्टॉरंट आहे. आता तरी आम्हाला भूक नाही लागली आहे, तर आम्ही आता बघू रिटर्न जाताना काहीतरी खाऊ. आणि समोर जे आहे तो स्विमिंग पूल जो वरून दाखवला होता मी मगाशी, जिथे आम्ही सँडविच पण खाल्लं होतं, तो समोर जो आहे वरती तो तोच डोंगर आहे जिथे आम्ही बसलो होतो, सँडविच खाल्लं होतं, थोडं रेस्ट केलं होतं. आम्ही आता त्या डोंगर पूर्ण तसा फिरून इथे आलेलो आहे खाली. त्या समोरच्या डोंगरवर होतो आम्ही. खूप चाललो आहे आम्ही आता, पण तरी अजून इतकं काही थकलो नाही, कारण आम्ही मध्ये मध्ये खूप रिलॅक्स करतोय, खूप टाइम आहे म्हणून. आता आम्ही चाललो आहे इथे पुढे. तसं हाऊस सारखं काहीतरी दिसत आहे, तर आम्ही तिकडे जातो आहे. खूप लोक इथे सायकलिंग पण करत आहेत. हिवाळ्याचं पाणी चाललं आहे पुढे पुढे. आम्ही तसंच त्याच्या साईडने चाललो आहे. हे खूप सुंदर वाटतंय हाऊस. आता आम्ही आमची रिटर्न जर्नी सुरू केली आहे. इथे राईट, इथे लेफ्ट साईडला खूप मस्त डोंगर आणि झाडं आहे, आणि असं पूर्ण क्लाउड चाललेले आहेत. मग खूप सुंदर वाटतंय आता. असं इव्हनिंग झाल्यासारखं वाटतंय, पण आता किती वाजलेले आहेत, 11:15 वाजलेले आहेत. घरी जाऊन आम्ही लंच करू. आता एकदम निवांत आणि खूप मस्त वाटत आहे. असं वाटत अजून थोडा वेळ थांबू या इथे, पण आता जाऊया वाटतंय. परत असं थंड हवा आणि क्लाउड्स आलेले आहेत, खूप छान वाटतंय. पण आता आम्ही रिटर्न चाललो आहे. चढतो आहे, खूप थकायला होते, म्हणजे थोडेच आहेत स्टेप आणि मग आमची ही जर्नी इथे संपेल. देवकासारखाची टूर आमची कम्प्लीट झालेली आहे. आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप छान वाटलं इथे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू, बाय बाय.